महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील विविध जागांसाठी मनसेच्या एकूण 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये पहिल्याच यादीत महादेव कोगनुरे यांना दक्षिणसाठी तर शहर उत्तरमधून परशुराम इंगळे यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसमधून महादेव कोगनुरे यांनी राज ठाकरे यांची भेट नुकतीच घेतली आणि महादेव कोगनुरे यांच्या कार्यकर्तृत्वावर विकास पर्वाची पोचपावती म्हणून पहिल्याच यादीत महादेव कोगनुरे यांना प्रामुख्याने राज ठाकरे यांनी संधी दिली. नक्कीच या संधीचे सोने करू, शहर जिल्ह्यात मनसेची ताकद नक्कीच वाढवू अशी प्रतिक्रिया महादेव कोगनुरे व परशुराम इंगळे यांनी माध्यमांना दिली. एकच फाईट, वातावरण टाईट अशी सद्यस्थिती असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महादेव कोगनुरे तर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या शहर उत्तरमध्ये परशुराम इंगळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने चर्चेला उधाण आलंय. दक्षिण सोलापूरमधून धर्मराज काडादी शरद पवार गटाकडून, विद्यमान आमदार सुभाष देशमुख भाजपाकडून, माजी आमदार दिलीप माने इच्छुक प्रतीक्षेत आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महादेव कोगनुरे यांना उमेदवारी देण्यात आल्याने या मतदारसंघात जोरदार फाईट पाहायला मिळणार आहे. मनसेकडून महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूरसाठी तर शहर उत्तरमधून परशुराम इंगळे यांना उमेदवारी जाहीर झाली. समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. अलीकडे जर महादेव कोगनुरे यांचा जनसंपर्क पाहिला तर दक्षिण सोलापूरमध्ये महादेव कोगनुरे आपल्या लोकहितार्थ कामामुळे विशेष लोकप्रिय झाले आहेत, त्यामुळे ही निवडणूक नक्कीच रंगतदार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. महादेव कोगनुरे व परशुराम इंगळे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर झाल्याने समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही मतदारसंघावर विजयाचा दावा मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी केलाय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युवा नेते अमित ठाकरे व बाळा नांदगावकर यांची महादेव कोगनुरे यांनी भेट घेतली. यावेळी बाळा नांदगावकर यांनी महादेव कामाला लागा, विजयी भव असे आशीर्वाद देत पुढील वाटचालीस महादेव कोगनुरे यांना शुभेच्छा दिल्या. सिद्धेश्वर महाराजांचे चरणी वंदन करतो. जेव्हा मी असताना सिद्धेश्वर माझ्या पायरीमध्ये काहीतरी ह्या उत्सवापर गातो, तेव्हापासून कॉलेज सुद्धा त्रास झाला आणि जेव्हा मी शिमेंटच्या उच्च पदावर थोडं समाज काहीतरी करावं ह्या समानत असताना जनतेसाठी करावं त्या उद्देश आदरणीय राज मला विधानमध्ये जनतेसाठी सेवक म्हणून मला जाहीर केले. मी सर्व राज मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांच्या काही राजकीय नाहीये काही नाही, दुसऱ्या पक्षात तुम्ही जेव्हा मुलाखती तुमच्याकडे काय करतात राज एक विचार ज्याच्याकडे काय त्यावर आपण जनते काम करण्यासाठी द्यावं. त्यासाठी कालच मी ह्या माध्यमातून एवढं सांगेन की ज्याप्रमाणे मंचाने माझ्यावर दाखवलेले संबंधित जेवढा मतदार आपले त्यातील सगळ्या आपण ज्या माध्यमातून सांगणे जनतेने सुद्धा आव्हान करतो. ते व्यक्ती स्वतःच्या जनशक्तीच्या पाठी राहिलेत. मोठमोठे त्यांचे कारखानदार आहेत, त्यानंतर स्वतःच्या कारखान्यात चालत गुंतलेले आहेत. गरीब लोक बघण्यासाठी त्यांच्याकडे वेळ मिळत नाहीये. पण सगळ्यांनी विचार करा ह्यावेळी आणि मध्ये 100% बरोबर एवढं शाम्मा सगळ्यांना आवाहन करतो. लोकसभा काँग्रेसच्या तिकडे सांगितलं.